मित्रांनो, आपल्या हातात फायनली बटन बिस्किट, याला चहाची बिस्किटं म्हणतात, साधी बिस्किटं म्हणतात, हे आपल्या हातात फायनली आहेत. मालवणची प्रसिद्ध बटन बिस्किट म्हणजेच ही वाली बिस्किट, ज्यांनी ज्यांनी खाल्ली आहे त्यांनी त्यांनी कमेंट्स करा पटकन, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बिस्किट बनण्याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराकुपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा मालवण शहरात आहे. मित्रांनो, मी वडिलोपार्जित व्यवसाय सुरू केलेले आपले जगदीश काका इकडे आहेत आपल्यासोबत, आणि त्यांची मालवणमध्ये सोमवार पेठेत भट्टी आहे, जी छोटी बटन बिस्किटं आहेत ती बनवली जातात. मालवण सोडून इतर ठिकाणीही ही बिस्किटं घेऊन जातात, शुगर फ्री असतात, आणि याची संपूर्ण माहिती आज आपण जगदीश काकांकडनं घेणार आहोत. आणि ही बिस्किटं बनतात कशी, ती संपूर्ण प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. आपले मराठी बांधव आहेत, मालवणी बांधव आहेत, यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे, कारण हे काम आत्ताच्या घडीला फक्त मालवणात एकाच ठिकाणी बनतं, इकडे तुमच्याचकडे. हे काम जे आहे ना, जे बटन बिस्किटं बनण्याचं काम आहे, जे मालवणात एकाच ठिकाणी बनतं आहे, बऱ्याच वर्षापूर्वी बऱ्याच ठिकाणी बनायची, पण ते काळानुरूप बदल झाला, वर्कर कमी झाले आणि त्याच्यामुळे हे कमी झालं. परंतु जगदीश काकांनी वडिलोपार्जित आपला बिझनेस आहे तो अजूनपर्यंत चालू ठेवला आहे, त्याच्यामुळे शेअर जास्तीत जास्त करा. काका, तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचा इकडचा ॲड्रेस, म्हणजे ज्याला कोणाला बिस्किटं खरोखरच बघायची असतील, घ्यायची असतील, ते इकडे व्हिजिट देऊन येऊन घेऊ शकतात किंवा बघू शकतात, तर तुमचं नाव संपूर्ण आणि इकडचा ॲड्रेस जरा सांगा. माझा जगदीश वसंत वाहिंगणकर, सोमवारपेठ, मालवण. आणि सारस्वत बँकेची गल्ली आहे ती, सारस्वत बँक गल्ली. हा, इकडे आला तर तुम्हाला मिळून जातील, कारण इकडे तुम्हाला घाऊक पद्धतीने घेता येतील आणि बघता येईल यांची भट्टी कशी वगैरे आहे. आणि हा जो तुमचा व्यवसाय आहे तो की साधारण किती वर्ष जुना आहे? जो आमचा जवळजवळ 64 सालापासून, 64 सालापासून वडिलांनी चालू केलेला आहे आणि तो आतापर्यंत तुम्ही चालवत आहात. आणि आता आपण जाणार आहोत हे पीठ वगैरे कशा पद्धतीचं असतं आणि कशा पद्धतीची प्रोसेस आहे ती. तुम्ही काका एकदा फक्त आपल्याला संपूर्ण दिवसाची प्रोसेस तुम्ही सांगा, सकाळपासून संध्याकाळी भट्टी लावेपर्यंत, कारण ही जी प्रोसेस आहे याचा संपूर्ण दिवस जातो, तर ही प्रोसेस कशी असते ती जरा सांगा. साधारण सकाळी ती आम लावे लागते. हा, आम लावले की ती अर्धा टोप आम लावतो, नंतर टोप भरला की मग ते पीठ मळलं जातं. हा, त्याला गरम पाणी लागतं. पीठ मळण्याचं साधारण किती, 9 वाजता? 8:30. 8:30, 9 आणि त्याच्यानंतर टायमिंग आहे. त्याच्यानंतर ते पीठ मळलं की परत ते थोडे ठेवावं लागतं, फुगत ठेवायला, म्हणजे पुन्हा येतं ते पुन्हा. परत फुगलं की मग त्याच्यात खाणे सोडा मिक्स करायचं. आणि हे किती वाजता साधारण? 11:30-12 त्या वेळेत. आणि ती बिस्किटं लावली जातात ती 12:15-12:30 ते प्रोसेस चालू होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा ही बिस्किटं जी आहे ती पॅक करून ठेवावी लागतात ट्रेमध्ये लावून, कारण पुन्हा ती येण्याची वाट बघावी लागते. आणि संध्याकाळी किती वाजता? 5 वाजता मग संध्याकाळी 5 वाजता पुन्हा ही भट्टीला लावण्याचं काम असतं. भट्टीला लावण्याचं काम हे जस्ट 5 ते 7 मिनिटात लगेच होतं, परंतु ही जी प्रोसेस आहे याला संपूर्ण दिवस जातो. सो काकांचं काम आहे थोडं वेगळं आहे, आपला माणूस आहे, आता सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. जास्तीत जास्त शेअर करा, कारण बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नसतात. उदाहरणार्थ एखादं जर बिस्किट बनवायचं झालं तर बिस्किट आपण खातो, परंतु त्याच्या मागची मेहनत, त्याची संपूर्ण प्रोसेस ही तुमच्यापर्यंत किंवा आम्हाला सुद्धा माहिती नसतं. सो हा एक वेगळा प्रयत्न आहे की काकांची मेहनत आहे, काकांचं वडिलोपार्जित बिझनेस आहे, तो कुठेतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आता ही जी आहे ती ही काल काढलेली संपूर्ण बिस्किटं आहेत आणि हे बाहेर बाहेर ठिकाणी सुद्धा एक्सपोर्ट होतात. आपले मुंबई स्थित जे लोक आहेत ते सुद्धा इकडे येऊन मुंबईला घाऊक पद्धतीने घेऊन जातात. आणि काकांचं इकडे छोटासा दुकान पण आहे, त्यालाही तुम्ही नक्की व्हिजिट द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही बिस्किटं खाल्लेली आहेत, ज्यांनी ज्यांनी ही बिस्किटं बघितलेली आहेत, त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा आम्हाला की आम्ही ही हे जे काकांचं काम आहे ते आम्ही अनुभवलो आहे आणि आम्ही ही बिस्किटं खाल्ली आहेत म्हणून, म्हणजे आम्हाला समजेल की आपले किती बांधव या गोष्टीशी रिलेट आहेत. ते येत आहे ना, ते आम लावावी लागते दुसऱ्या दिवशीसाठी. हे बघा, आणि ह्याच्यात काय काय असतं? चणाडा फक्त. मित्रांनो, ही आम आहे जी काल लावलेली आपण बघितली, आणि त्याच्यानंतर अर्धा टोप होती, त्याच्यानंतर ही आता आलेली आहे, त्याच्यामुळे त्याची पूर्ण झाली आहे.
आणि ते बेसनचं पीठ, सॉरी मैद्याचं पीठ आणि ही आम, आता हे दोन्ही मिक्स करण्याचं काम आता करणार आहेत. मित्रांनो, हे जे पीठ आहे ना ते आता एक एक वेळचं मळून झालेलं आहे, कारण हे मळलेलं पीठ आहे ते पुन्हा येणार, बरोबर ना. पुन्हा आल्यानंतर पुन्हा मळावं लागतं, ह्या प्रोसेसला 2 ते 2.5 तास लागतात. आणि आत्ता वाजले आहेत 9, 10, 11, 11:30, 12 वाजता पुन्हा हे पीठ मळलं जातं. जो खाण्याचा सोडा घालून पुन्हा एकदा पीठ इकडे ढवळलं जातं, ती प्रक्रिया आता चालू आहे. आपलं पीठ आता इकडे रेडी झालेलं आहे आणि काका जे आहेत तिकडे आपली पुढची तयारी करत आहेत. इकडे सगळे ट्रे ठेवले आहेत. भाऊजी, मी ते यूट्यूबला टाकते सर, त्याच्यावर असं मागणी असते. हा, या ट्रेमधनं हे पीठ काढण्याचं काम चालू आहे. पुन्हा हे पीठ ठेवले सेट होण्यासाठी. आता दुपारचे वाजले 1:30 आणि तिकडे काकाने ट्रे भरायला सुरुवात केली आहे. इकडे हे काका आहेत आणि इकडे काकी बसली आहे. हात जबरदस्त चालतात बघा. येतं किती वाजेपर्यंत? 5, 4, 5, 5, 5 नॉन स्टॉप ना पण. त्यानंतर मग जेवणार आम्ही. अरे बापरे, इकडे काका बसले आहेत ना, ते जुन्या आठवणी सांगत आणि त्यांचं हात इतकं जबरदस्त चालता, म्हणजे भारी वाटत, मशिनी सारखं चालता. काका तुमची पण भट्टी होती म्हणतात ना? होय, काकांची पण भट्टी होती. आणि आपल्या मालवणात किती होते? मालवण तालुक्यात 28. 28 एकच आहे, म्हणजे 20 किटची अशी. म्हणजे ह्या बिस्किटांची? हा, साध्या बिस्किटची भट्टी मालवण तालुक्याचा एकच भट्टी आहे. हा, 28 होते, 27 बंद झाले देवबाग पासून. आचऱ्याक पण नाही काढणार बहुते, केळुस्कर बघा तुमच्यापैकी आलो, तुमच्यापैकी आलो वारलो तो जैव. आता नाही, आता बंद आहे. म्हणजे त्यांची बेकरीचं प्रोडक्ट विकतं, फक्त हे काढत नाही. बिस्किट, हा बिस्किट बंद. ह्या खटखटी काम असल्यामुळे तो करूचो नाही कोण. त्याचा असं घरा दिवसच मोडतं, काही बाहेर उतरू लावतो काही नको. घराची माणसं होय. पूर्वी कसा होता, एकच कुटुंब असल्यामुळे तो गुळियापूरचं त्याचे खूप झालं ना. हो, तसा नाही जमणार. चल मग आमच्या पुढच्या बट्ट्या म्हणजे 1 पत्त्याचे बिस्किटा घालू. आता आमचा 2 डबे म्हणजे 2.5 डबे पीठ हाती. हा, मशीन नाही, मशीन नाही.
एका एका पोत्याचा ओल टोटल एका खेपेक एक पत्ता नाही असा फोडून फोडून घालायचा. हा एक 25-25 किलो असा 90 किलोचा पत्ता आहे तेव्हा. या पपिताचा काय जेवण झालं असलं ना जेव चान्स नाही, चान्स नाही म्हणजे जेवू शकतो आपण, पण पीठ परत आणि पातळ झाल्या का परत वांद असतो तो आम्ही शक्यतो ह्या पहिल्या सर्वच्या पाठी असतो. एक चाली झाला का मोकळ हा म्हणजे भाजणाऱ्या सही बरा पाडायचा नाचता फुटून नाचता फोडून फोडून भाजू घ्यायचा का तो कंटाळायचो तो परत 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 उठ परत भात परत कडक करता नाही एकसारख्या येऊ खायचा. इकडे काकांचा सुद्धा हात जबरदस्त चालतो एवढ्या वर्षांची प्रॅक्टिस सवय गोळे बघा सेम महत्वाचं म्हणजे अजून एवढं पीठ बाकी आहे सगळं. आणि मित्रांनो जे पीठ आपण गोळे बनवलेले ते अशा पद्धतीने ट्रेमध्ये सेट केले जातात आणि हे जे आहे ते सर्व हाताने काम केले जातं. असं वाटतं की साचा वगैरे असेल तर साच्यावर काही नसतो, हाताने हे गोळे लावले जातात आणि ते पीठ जसं येतं तसं ते ॲटोमॅटिक चिकटले जातात. अशा प्रकारे ट्रेमध्ये लावून आता ते भट्टीसाठी पुढच्या प्रोसेससाठी जाणार आहेत. आणि भट्टीतले जे निखारे आहेत ना ते सर्व एका बाजूला करून घेतले आहेत आणि इकडे एक 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 ट्रे आता लावणार आहेत. बघूया यात आपण किती ट्रे लावले 21 ट्रे लावले आणि किती वेळ ठेवायचा ओके ते बघा तुम्हाला ते व्हाईट होते थोडेसे खरपूस लालूस झालेले दिसत आहेत इकडे पाच मिनिटात जवळपास हे ट्रे लावलेले ते 5 मिनिटं झालेली झाले आणि काकांचं काम बघा किती फास्ट आहे ते. जी बिस्किट तयार झाली आहे ती आता इथे काकी पलटी मारते आपल्या एम्प्टी ट्रे मध्ये. हा उलटी परत लावायची का नाही अशीच परत धरायची. हा हा इकडे दुसरा लॉट आता चालू झालाय बघा.
हे लॉट संपले ना, हे जे लॉट दिसतंय तुम्हाला ते संपले की अशा पद्धतीने जे भट्टीत घालून झाले की असे प्रत्येक ट्रे पलटी मारायचा आणि पुन्हा तुझ्या साईडने भाजण्यासाठी पुन्हा भट्टीत लागतो. ही एकंदरीत प्रोसेस असते बघ. एका बाजूला आग चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला जागा साफ करून घेतलेली, तिकडे सगळे ट्रेल होत आहेत बघा. लावता त्या इकडनं सुरुवात करायची ना आपल्या बाजूने हा, म्हणजे आणि काढताना सुद्धा असे म्हणजे जवळचा पहिला काढायचं, ते जवळचे लगेच भासतात असं करत तिथपर्यंत जायचं. मस्त. हे बघा आता काही मिनिटातच हे याला एक साईडने शेक लागला आहे आणि हे बाहेर काढतात. या कामासाठी किती फास्ट हात चालवावा लागतो ते बघा. आता दुसरा लॉट जो आहे तो संपूर्ण टाका काढताय बाहेर. बरीच वर्ष काम केल्यामुळे खूप छान पैकी काकांचे हात चालत आहेत बघा, जरा पण मिस होत नाही आहे. आता लावलेली भट्टी परत काढतात, 5 मिनिटात लगेच जबरदस्त भट्टी आहे आणि 5 ते 7 मिनिटात ही बिस्किटं एका साईडने शेकून येतात आणि त्याच्यानंतर पूर्ण संपूर्ण लॉट आहे तो दुसऱ्या बाजूने लावला जातो. इकडची एक साईड संपली, आता ही बाकी आहे बघा. आणि हे बाहेर काढलेली बिस्किटं आणि ही आतमध्ये भट्टीत घातली जातात ती. आता बघा हे बघा, हे जे ट्रे आहेत ना हे पलटी मारून बिस्किट ठेवलेले आहेत, म्हणजे एका साईडने भाजलेले आहेत आणि संपूर्ण ट्रे मधली बिस्किट जी आहेत ती पलटी मारून पुन्हा भाजण्यासाठी इकडे रेडी केलेले आहेत. म्हणजे तो लॉट संपला की ही भाजण्यासाठी आतमध्ये पट्टीत घातली जातात. हे बघा काकांचं आपलं काम चालू आहे. हे बघा आतमध्ये ट्रे लावले आहे आणि हीट जास्त असल्यामुळे आतमध्ये घालू शकत नाही तर मोबाईल आहे. हे बघा मस्त छानपैकी लाईनीमध्ये लावलेले आहेत आणि एका बाजूला इकडे आग चालू आहे. आता सगळे ट्रे आहेत ते एका बाजूने भाजून झालेले आहेत आणि आग संपूर्ण सेटिंग केली आहे आणि महत्त्वाची आग असते. आता ही जी आग आहे ना संपूर्ण काका सांगतात की पेटून जायला पाहिजे. एका बाजूला साफ केलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडे आग चालू आहे आणि हे जे ट्रे आहेत हे आता पलटी मारून ठेवलेले आहेत. हे ट्रे वापस भट्टीत जातील. तर मित्रांनो आपल्या हातात फायनली बटन बिस्किट, याला चहाची बिस्किटं म्हणतात, साधी बिस्किटं म्हणतात, हे आपल्या हातात फायनली आहेत. ती कशा पद्धतीने बनवली जातात ती संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलीत. जगदीश वांगणकर काकांचे खूप खूप आभार या सर्व गोष्टींसाठी, कारण जवळपास 26 ते 27 भट्ट्या मालवण तालुक्यात होत्या, त्यातली फक्त एकच शिल्लक आहे आणि त्यांच्या वडिलोपार्जित त्यांनी जो भट्टी सुरू केलेली ती आजही त्यांनी अगदी जबरदस्त जोशात चालवत आहेत. काकांशी काकांशी बोललो आपण, जे सध्या या ह्याच्यात ट्रे लावण्याचं काम करतात. खूप मजा आली आजच्या व्हिडिओमध्ये, बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, कारण आपल्या मालवणचा आपला माणूस या क्षेत्रात आहे आणि जरी 25, 26, 27 भट्ट्या बंद झाल्या तरी एक भट्टी अजूनपर्यंत त्यांनी जिवंत ठेवली आहे. सो खूप खूप बिग थँक्स टू वांगणकर काका आणि त्यांच्या फॅमिलीसाठी. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो, आपण मात्र थांबायचं नसतं.